मराठवाड्यात भाजप सेना युतीचा बोलबाल या लोकसभा निवडणुकीत राहिला, फक्त औरंगाबाद त्याला अपवाद राहिलाय. मराठवाड्यात भाजप सेना युतीचा बोलबाल या लोकसभा निवडणुकीत राहिला, फक्त औरंगाबाद त्याला अपवाद राहिला. जालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पूर्वी अर्जुन खोतकरांना रावसाहेब दानवेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण खोतकरांचा राग शांत केल्यानंतर काँग्रेसने विलास औताडेंची ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे प्रचाराला मिळालेला कमी वेळ आणि आवाका नसल्याने रावसाहेब दानवेंनी विलास औताडेंचा थोडा थोडका नाही तर 3,30,597 मतांनी पराभव केला. परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव यांच्यावर पक्षीय नेतृत्वानेच शंका उपस्थित केली होती, तर राष्ट्रवादीने स्थानिक असणाऱ्या राजेश विटेकरांना मैदानात उतरवले होते, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. 42,199 मतांच्या आघाडीने शिवसेनेचे संजय जाधव विजयी झाले. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनी घेतलेली 1,49,946 मते विटेकरांसाठी डोकेदुखी ठरली. बीडमध्ये भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीने सर्वोत्परी प्रयत्न केले, तरीही प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणेंचा 1,68,348 मतांनी पराभव केला. बीडमध्येही वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांची 51,139 मते राष्ट्रवादीचे सोनवणेंची डोकेदुखी ठरली. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रताप चिखलीकरांकडून 40,010 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. चिखलीकरांचा प्रवास विलासराव देशमुख समर्थक आमदार ते शिवसेना आमदार आणि आता भाजप खासदार असा झाला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातही अशोक चव्हाणचा विजयी रथ वंचित बहुजन आघाडीने रोखला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगेंनी 1,65,341 मते घेतली आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांना डावलून सुधाकर शृंगारेंना उमेदवारी दिली, त्याचा फारसा फरक पडला नाही. सुधाकर शृंगारेंनी 2,86,297 मतांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा पराभव केला. या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीचे राम गरकर यांनी 1,11,288 मते घेतली. हिंगोलीत सुभाष वानखेडेंनी शिवसेना मार्गे भाजपमधून काँग्रेसमध्ये फक्त निवडणुकीच्या आधी प्रवेश केला, त्याचा म्हणावा तसा फटकाही त्यांना बसला. त्यांना शिवसेनेच्या हेमंत पाटलांकडून 2,86,297 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांची 1,70,401 मते निर्णय ठरली. उस्मानाबादमध्ये पारंपरिक शत्रुत्व असणारे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजीत सिंग पाटील समोरासमोर होते, त्यामध्ये ओमराजेंनी राणांचा 1,27,566 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांची 98,589 मते निर्णायक आणि राणांच्या विजयातील अडकाठी ठरली.